मी राजू शिवाजीराव कदम, शरद पवार साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस गटाचा मी तालुका अध्यक्ष होतो. मी माझ्या सोखुशीने मराठा समाजासाठी पदाचा राजीनामा देत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या पदाचा कुठेही काही वापर करणार नाही आणि पक्षाचं कामही करणार नाही. आमच्या मराठा समाजाचे एवढे मराठा नेते होऊन गेले, आमदार होऊन गेले, एकाही समाजाच्या मराठा नेत्याने मराठा आरक्षणासाठी कुठेही एकही शब्द वापरलेला नाही, काढलाही नाही आणि कुठलीही तळमळ नाही. आम्ही आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मराठा आरक्षणासाठी कटाक्षाने कार्य करत आहे. पूर्वीही केलं, आजही करत आहे. आणि आज वारकरी संप्रदायाची मराठा आरक्षणासाठी भगवी पताका म्हणून डोक्यावर घेऊन आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी ॲडव्होकेट रविकुमार आनंदराव सूर्यवंशी, मूळचा हरडप, तालुका हदगाव. मी आम आदमी पक्षाचा तालुका कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होतो, पण मराठा समाजाचे जे काही मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात आंदोलन चालू आहे आणि मराठा समाजातील तळागाळातील आमच्या समाजबांधवांना आरक्षणाची खरोखर गरज असल्यामुळं आणि सरकार त्यामध्ये आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत असल्यामुळं मी माझ्या राजकीय पदाचा राजीनामा देतो व इथून पुढच्या काळामध्ये समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक समाजबांधव म्हणून सर्व समाजबांधवांसोबत खांद्याला खांदा लावून काम करेल अशी ग्वाही देतो. तर जय जव. आज सकल मराठा समाजाच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मी सीताराम पाटील फळीकर, बूथ कमिटी अध्यक्ष रुई हरडप गट, या ठिकाणी या पदाचा काँग्रेस पक्षाकडून काम करत होतो आतापर्यंत, मी या पदाचा आज राजीनामा दिला आहे. कारण काय, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याच्यासाठी आजपासून मी कोण्याही पक्षाचे काम करणार नाही, कोण्याही बूथ कमिटीवर थांबणार नाही, कोण्याही नेत्याचे मी समर्थन यावेळेस करणार नाही. म्हणून आज मी नाही का माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे. आणि राहिला विषय, जर समाजानं जर मला सांगितलं तर माझ्या घरामध्ये एक सरपंचकीचं पद आहे, त्याचासुद्धा मी समाजासाठी मराठा समाजासाठी राजीनामा द्यायला तयार आहे.